महत्वाची बातमी, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये गुलाबी कॅम्पेन पाहायला मिळत आहे. जनसन्मान यात्रेनिमित्त अजित पवारांची दिंडोरीमध्ये सभा होतीये. नाशिक विमानतळ ते दिंडोरीपर्यंत अजितदादांचा गुलाबी बसनं प्रवास पाहायला मिळाला आहे. जनसन्मान यात्रेसाठी अजितदादांची संपूर्ण टीम ही गुलाबी जॅकेटमध्येच दिसते. अजितदादांच्या यात्रेसाठीची बस सुद्धा गुलाबी रंगातलीच आहे. भुजबळसाहेब, जनसन्मान यात्रा नाशिक पासून सुरू झाले, भाऊ असं स्वागत झालेलं आहे. अतिशय चांगलं स्वागत जे आहे नाशिककरांनी अजितदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं केलेलं आहे. अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली तटकरे साहेब आहेत, प्रांताध्यक्ष भुजबळ आहे, झिरवळ आहे, धनंजय मुंडे आहेत, मनसोड आहेत, असे अनेक मंत्री जे आहेत बरोबर आहेत. आणि आपण पाहिलं की खरं म्हणजे जे आहे या संपूर्ण कार्यक्रम तास दोन तास उशीर होतो, याचं कारण ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर स्वागत केलं जात आहे, प्रश्न विचारले जात आहेत, दादा त्यांची उत्तरं देत आहेत. नाशिक हे उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख जिल्हा आहे. त्याचबरोबर पहिल्यापासून श्री राम जन्मभूमी म्हणून त्यांना पर्यटन आणि धार्मिक स्थळ म्हणून तर जगात प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आता नाशिक शहरामध्ये उत्तम प्रकारचे शेती, त्याच्यावर नवीन नवीन तंत्रज्ञान शेतकरी आणतात, कारखाने उद्योगसुद्धा वाढलेले आहेत. आणि म्हणून अशा या ठिकाणी पासून सुरुवात अजित पवारांनी जनसन्मान यात्रेची केलेली आहे. आपण कधी तुळजापूरहून करतो, कधी कोल्हापूरवरून करतो, तसं आज यावेळेला नाशिकवरून सुरू केलेले आहे. विरोधकांकडून ज्या पद्धतीचं नॅरेटिव्ह ज्या पद्धतीचं सेट करण्यात आलं होतं चुकीच्या पद्धतीनं, ते खोडून काढण्यासाठी कुठेतरी आपण लोकांमध्ये जात आहात का? नाही, खरं आहे ना, मागे जे चुकीचं नॅरेटिव्ह जे आहे, चुकीची समज जी आहे पसरवली गेली. संविधान बदलण्यात येणार आहे, आरक्षण संपवण्यात येणार आहे, वेगवेगळे काही काही आणखीन सांगण्यात आलेलं आहे. अर्थात तसं काही नव्हतंच, तर आता ते नेरेटिव्ह जे आहे बदलण्याचं काम सुद्धा या यात्रांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे. आणि महाराष्ट्र सरकारने जे चांगल्या योजना जनतेसाठी दिलेल्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार होणार आहे.